आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। संतसेना महाराज नाभिक सेवा मंडळाच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा। करपेवाडी दुर्घटनेतील मुलीच्या मारेकऱ्याला तातडीने अटक करा, मागणी। इचलकरंजी येथील संतसेना महाराज नाभिक सेवा मंडळाच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून करपेवाडी दुर्घटनेतील मुलीच्या मारेकऱ्याला तातडीने अटक करा अशी मागणी करण्यात आली। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील करपेवाडी येथील भाग्यश्री संतोष माने या नाभिक समाजातील अल्पवयीन मुलीचा निर्घुण खून करण्यात आला आहे। या घटनेचे पडसाद इचलकरंजीतही उमटले। दुर्घटनेचा तीव्र निषेध करत मारेकऱ्यांना त्वरित अटक करून या नराधमांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी येथील संतसेना महाराज नाभिक सेवा मंडळाच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी इचलकरंजी शहर संतसेना महाराज नाभिक समाज मंडळाचे सुनील इंगळे, सयाजी चव्हाण, सुरेश संकपाळ यांच्यासह समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम। करून घर घेतलं, त्याच्यावरचं व्याज आम्ही 2 लाख देऊ असा ठराव केला, ते व्याजही कुणाला दिलं नाही। 2014 मध्ये असा निर्णय केला की महापालिका क्षेत्रामध्ये आम्ही 5 लाख घरासाठी देऊ, नगरपालिकेला 3 लाख देऊ, ग्रामीणमध्ये 2 लाख देऊ, त्याची अंमलबजावणी केली नाही। गेल्या वर्षी कामगार मंत्री महाराष्ट्राची जी आहे संभाजीराव पाटील निलंगेकर, त्याने असं घोषणा केली होती की 1 वर्षात आम्ही 1 लाख बांधकाम कामगारांना घरं बांधून दिली, तर ती घोषणाही काही सफल झाली नाही। त्याच्यानंतर बांधकाम कामगारांच्याबद्दल जे निर्णय ह्या मंडळाने असे घेत आलेले आहेत आणि अजूनही त्यांची फसवणूक चालू आहे, कारण त्यांनी 3 फेब्रुवारीला GR काढला आम्ही बांधकाम कामगारांसाठी घरं देणार म्हणून, पण घराच्या मागणीचा अर्ज काढला नाही। त्याने असं सांगितलं की आम्ही त्याच्यासाठी नियम आणि अटी शर्ती घालणारे GR कार्ड उपलब्ध आम्ही देऊ, मग त्यांनी शहरातल्या लोकांना बांधकाम कामगारांना घरं देण्यासाठी 29 ऑक्टोबरला GR काढला, 29 ऑक्टोबर 2018 आणि ग्रामीण भागासाठी 14 जानेवारीला आता ठराव त्यांनी काढलेला आहे। तर हे तिन्ही परिपत्रकं जी आहेत ती असं परस्पर विरोधी आहेत, विसंगत आहेत। सुरुवातीला त्यांनी सांगितलं की हे प्रधानमंत्री आवास योजनेचा एक भाग असेल योजना ग्रामीण भागात मी सुद्धा, आता म्हणतायत की ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा काही संबंध नाही, किंबहुना प्रधानमंत्री आवास योजनेखाली जर लाभ घेतला तर मग हे लाभ मिळणार नाही।